नमस्कार मंडळी, वारेकर किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आज आपल्याला बनवायचं टॅमॅटो सार. चला, रोज वरण आमटी किंवा वरण करून कंटाळा असेल असं टॅमॅटो सार नक्की बनवा. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. त्या म्हणजे मी काय काय साहित्य वापरणार आहे त्यासाठी. इथे मी 3 टॅमॅटो घेतले, त्याचे छोटे छोटे काप करून घ्यायचे. त्यासाठी एका टोपामध्ये पाणी घेतलं आहे आणि टॅमॅटो सार आपल्याला चांगले शिजवायचे. तर शिजताना मी ते लसूण टाकले, लसूणच्या पाकळ्या 3 ते 4 बारीक करून चांगलं शिजलं आहे. तर हे आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. आता हे मिक्सरला सगळं साहित्य वाटून घेते मी. तोपर्यंत तुम्ही चॅनल नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. इथे सर्वप्रथम मी टॅमॅटो आपले शिजले होते ते घेतले. तर त्यामध्ये मी हिरवी मिरची आणि कढीपत्ता, ते मी हिरवी मिरची 3 घेतले तिखट असल्यामुळे. आता इकडे आपण लाल तिखटचा वापर करणार आहोत, तो म्हणून ते जिरं 1 चमचा आणि ते मी लाल तिखटही घेणार आहे. इथे मी लाल तिखट 1/2 चमचा घेतलं आहे. इथे काही एवढं साहित्य घेतलं आहे मी. आता ह्यामध्ये हळद 1/2 चमचा, लाल तिखट मी 1 घेतलं आहे मिरची घेतल्यामुळे, आणि ओलं खोबरं किसलेलं आणि थोडीशी कोथिंबीर. तर एवढं चांगलं साहित्य आपल्याला मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं मस्तपैकी. तर फोडणीसाठी सर्वप्रथम टोप घेतला आहे. टोप गरम झाल्यानंतर तिथे मी तेल ओतलं आहे 1 चमचा. तेलमध्ये जिरं मोहरी चांगली तडतडायला द्यायची. जिरं मोहरी चांगली तडतडली बघा, तडतडते आहे. आणि त्यामध्ये जे आपण वाटण केलं होतं सर्व मिक्सरमध्ये बारीक ते त्यामध्ये ॲड करायचं आणि चांगलं शिजवून घ्यायचं. आता पाणी घेतलं आहे, पहिलं मी मिक्सरचं भांडं धुवूनच पाणी घेतलं आहे. आता तुम्हाला जसं घट्ट पातळ पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही करू शकता. आता चवीनुसार मीठ हे महत्त्वाचं आहे. तर हे चांगलं शिजवून घ्यायचं. असं टॅमॅटोसार असंच खाल्लं तरी चालेल किंवा वरण भाताबरोबर खाल्लं तरी चालेल. असं वरण टॅमॅटोसार नक्की घरी करा आणि केल्यानंतर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की कसं झालं आहे झटपट टॅमॅटोसार. व्हिडिओ आवडली तर लाईक करा, शेअर करा.